इयत्ता नववी विषय भूगोल धडा 8 अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय। प्रश्न 1 वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा। भांडवलशाही अर्थव्यवस्था जर्मनी जपान अमेरिका व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे कमाल नफा मिळवणे। साम्राज्यवादी अर्थव्यवस्था चीन रशिया व्यवस्थापन सरकारकडे। समाज कल्याण हित साधने मिश्र अर्थव्यवस्था भारत स्वीडन व युनायटेड किंगडम व्यवस्थापन खाजगी व्यक्ती व सरकारकडे। नफा व समाजकारण यांचा समन्वय। प्रश्न 2 स्पष्टीकरण लिहा। अ अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते। उत्तर अमर्याद गरजा व मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाचे साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। कुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात। उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात। व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते। म्हणूनच कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहेत। यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला। कुटुंबाचे असे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावाचे व शहराचे राज्यांचे देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते। आ भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे। उत्तर भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र दोन्हींचाही समावेश आहे। भारतात उत्पन्नात साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागलेली असते। खाजगी क्षेत्रात उद्योजक नफा प्राप्तीसाठी तर सार्वजनिक क्षेत्रात उद्योजक सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असतात। अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्था भारतात आढळून येतात। म्हणून भारतीय अर्थव्यवस्था संमिश्र स्वरूपाची आहे संबोधले जाते। ई अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे 3 गट पडतात। उत्तर अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी काही देशांत खाजगी व्यक्तीकडे काही देशात सरकारकडे तर काही देशांत खाजगी व सरकारी मालकी एकत्रपणे आढळून येते। काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा असतो। काही अर्थव्यवस्था सामाजिक कल्याण साधण्याचे कार्य करते तर काही अर्थव्यवस्थांमध्ये नफा प्राप्ती व सामाजिक कल्याण दोन्हीही उद्देश समोर ठेवून काम केले जाते। अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार पडतात। त्यामुळेच अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे 3 प्रकार आढळतात। प्रश्न 3 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। अ व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? उत्तर व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकाशी संबंधित असते। आ अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? उत्तर अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे। ई भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते? उत्तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते। ई जागतिकीकरण म्हणजे काय? उत्तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय।
Yeah.